वेलकम टू आदित्य केक्स अँड कुकिंग क्लास। आज आपण ही सिंपल अशी डिझाईन बटरस्कॉच फ्लेवरमध्ये बघणार आहोत। आपण आता तयार करू त्यासाठी स्पंज आणि बनवू ही अशी सिंपलशी डिझाईन, ती पण फास्ट। तर सर्वात प्रथम आपल्याला बटरस्कॉचचा स्पंज तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 2 कप प्रीमिक्स घेतला आहे। स्पंज बनवण्यासाठी आपण हे 2 कप प्रीमिक्स यात पाणी मिक्स करून घेऊ। पाणी मिक्स केल्यानंतर आपण त्यात कलर इसेन्स ॲड करू। जे फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट्स मिळतील। तर या प्रकारे आपण आता पाणी मिक्स करून घेतलेलं आहे, यात कलर आणि इसेन्स ॲड करू। हे मिक्स होत आहे तोपर्यंत ओव्हन मी चालू केलेला आहे, ते आपण प्रीहीट करून घेऊ आधी 5 ते 10 मिनटं। आपण इसेन्स आणि कलर मिक्स केलेला आहे। आता हे एक टीन घेतला आहे मी, ज्याला बटर पेपर लावलेला आहे, त्यात आपण हे मिश्रण टाकून देऊ। हे 2 कप मिश्रण बेक होण्यासाठी 25 ते 30 मिनिट लागतील। आपण 30 मिनिटचं टाईम लावून हे मिश्रण या पॉटमध्ये टाकून घेऊ। ओव्हनमध्ये आपण 30 मिनिटाचं टाईम लावू आणि हे बेक होण्यासाठी ठेवू। हा असे व्यवस्थित टॅप केल्यामुळे आपला केक एकसारखा तयार होतो। आता हे आपण आता बेक करण्यासाठी ठेवू। तर बेक केल्यानंतर आपला हा स्पंज तयार झालेला आहे। याला आपण 3 लेअरमध्ये कट करून घेऊ। 2-3 जेवढे लेअर तुम्हाला कट करता येतील तेवढे करू शकतो। 2 लेअरमध्ये कट केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही। या प्रकारे आपण याला 3 सारख्या लेअरमध्ये कट करून घेऊ। त्यानंतर सोकिंग आपल्याला याचं करायचं आहे। सोकिंगसाठी मी शुगर सिरप वापरलेला आहे। तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रकारे कमी किंवा जास्त सोकिंग करू शकता। मी मीडियम सोकिंग करते, खूप जास्त पण नाही। त्यानंतर आपण याच्यावर ही क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ स्पॅच्युलाने। अशाच नवीन नवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हे बटरस्कॉचचं क्रश आहे जे आपण पूर्ण क्रीमवर स्प्रेड करू व्यवस्थित। सेम प्रोसेस आपल्याला वरच्या दोन्ही पण लेअरला करायची आहे। स्पंज ठेवल्यानंतर त्यावर क्रीम आणि परत बटरस्कॉचचं क्रश। बटरस्कॉच सॉसचं क्रश जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कॅरेमल सॉस पण बनवू शकता। अतिशय सोपा असतो बनवण्यासाठी
आणि टेस्ट पण छान लागते. जे फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कुठले फ्लेवर्स आणि डिझाईन तुम्हाला बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल, मी त्याप्रमाणे डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करेल. आता आपण थोड्या क्रीममध्ये पहिल्यांदा कवर करून घेऊ केक, मग त्यानंतर आपल्याला ज्या कलरचा केक बनवायचा आहे त्या कलरची क्रीम आपण घेऊन त्याला फिनिशिंग करू शकतो. कलरफुल पण केक आपण बनवू शकतो आणि त्यावर व्हाईट फुले पण काढू शकतो, पण आज आपल्याला व्हाईटच केक बनवायचा आहे. जर आपल्याला एखादा कलर यूज करायचा असेल तर आपण आता इथे कलरफुल क्रीम वापरू शकतो, पण आपण व्हाईटच केक बनवणार आहे त्यामुळे आपण ह्या सेम क्रीमने की पूर्ण केकची फिनिशिंग करून घेऊ. साईडचे एजेस त्याआधी क्लीन करायचे म्हणजे ते क्रीममध्ये मिक्स होत नाही आणि फिनिशिंग खराब होत नाही. सर्व क्रीमने व्यवस्थित केक कवर करायचा. केकची फिनिशिंग खूप हलक्या हातांनी करायची असते म्हणजे ती व्यवस्थित होते आणि पटकन पण होते. या प्रकारे आपण सर्व क्रीमने केक कवर करून घेऊ. आता फिनिशिंग पण आपल्याला अतिशय हलक्या हाताने करायचे आहे. स्पॅचुलाने असं केल्यानंतर आपली एक्स्ट्रा क्रीम बाहेरच्या साईडला येते, ती आपण पॅलेट नाईफने काढून टाकू. आता शार्प एजेस कसे आणायचे केकवर यासाठी आपण फिनिशिंग टूल्सचा वापर करू. तर या प्रकारे जर तुम्ही नाईफने फिनिशिंग केली तर तुमचा 70-80% केक असाच कवर होतो. आणि नंतर ह्या टूल्सच्या साह्याने आपण शार्प एजेस अशा प्रकारे आणू शकतो. तुम्ही फिनिशिंगसाठी आणि डिझाईन कशी करायची यासाठी माझे अदर व्हिडिओ पण बघू शकता, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. साईडने जे थोडंसं काळं दिसतं आहे ते आपण अजून क्रीमने कवर करू शकतो, पण त्यामुळे केकला खूप क्रीम होऊन जाते, तर ते आपण तसंच राहून देऊ. खूप विशेष फरक नाही पडत, फिनिशिंग व्यवस्थित असेल तर केक छानच दिसतो. तर या प्रकारे आपली फिनिशिंग झालेली आहे. जे थोडेसे एजेस बाकी आहे ते आपण कवर करून घेऊ. तुम्ही माझे ऑर्डर लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता, त्यात मी बाकी केकचे लिंक टाकते. तर या प्रकारे आपली फिनिशिंग झालेली आहे केकची. आता आपल्याला फक्त डिझाईन करायची आहे. त्याच्या आधी आपण लाईन्स मारून घेऊ हलक्या हातांनी. फक्त थोडे वरती जी क्रीम कमी होते तिकडे एक लाईनमध्ये थोडा ब्लॅक केक दिसतो आहे, पण ते आपण डिझाईनमध्ये कवर करून घेऊ. खूप क्रीम लावले की केक खायला एवढा टेस्टी नाही लागत. हे आपण एक फ्लॉवरचं नोझल घेतलेलं आहे, त्याने आपण हे फ्लॉवर्स काढू. पर्पल कलर खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे मी तो यूज केला आहे. वरती थोडे फ्लॉवर्स कमी वाटतायत, आपण वरती 1-2 फ्लॉवर्स अजून काढून घेऊ. थोडे छोटे डॉट्स पण साईडने देऊ. तुम्ही मल्टी कलर पण करू शकता याला किंवा सिंगल कलर पण. मी सिंगलच कलर केलेला आहे.
याला लीफ पण करू शकतात ग्रीन कलर मध्ये। तर या प्रकारे आपले फुलं झालेले आहेत। इथे गॅप मध्ये एक छोटा फूल अजून। आता आपण खालून कॉमा करून घेऊ त्यामुळे आपला केक कंप्लीट होईल। तर हा कॉमा झाल्यानंतर आपला केक कंप्लीट होणार आहे। या प्रकारे तुम्ही माझ्या अजून डिझाईन बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। आणि नवीन डिझाईन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपण गार्निशिंगसाठी थोडे सिल्वर बॉल्स याला टाकू, सिल्वर, व्हाईट, गोल्डन, कुठले पण कलर्सचे बॉल्स तर यूज करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।